नमस्कार मित्रांनो, हे असं माझं सुंदर गाव आहे जे महाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वतरांगांच्या मध्ये कुशीत वसलेलं. या पर्वतरांगा तुम्हाला साईड दिलं, ह्या कुशीत एक बघा एक कुत्रं काय करतंय हे बघा. हे असं आमचं सुंदर गाव आहे. रोड एकदम बघा, यमुना हायवेच्या पेक्षा म्हणजे आल्या दर्जाचे रोड आहेत. गेले 10 वर्ष हा रोड मी बघतो आहे. मेन मुद्दा असा आहे की हा व्हिडिओ बनवण्याचा की गेले 1 महिना मी सुट्टीवर आलेलो होतो. आल्यानंतर हालत पाहिली, गाव किती माझं सुंदर, तर त्या गावाची अशी हालत बघितली की आनंद वाटला, मन भरून आलं. म्हणजे वर्षानंतर सुट्टीला आलेलो, खूप मस्त वाटलं गावामध्ये. आल्यानंतर बघितलं की गावात तसे फर्स्ट क्लास लोकांनी, मेंटल लोकांनी असे शेते केलेले आहेत. बघा हे मेंटल लोकांच्या शेत्या, काय काम धंदे काय त्यांना माहीत नाही, काय येत नाही, तरी पण आपल्यांनी शेत्या केलेल्या. आणि ही शेती चालत होती लाईटीच्या म्हणजे महावितरणाच्या जीवावर. कंपनी एकदम फुल सपोर्ट करते, नाद नाही करायचा त्या कंपनीचा. खूप अशी महाराष्ट्र विद्युतची जी महाराष्ट्र पूर्ण विद्युत सप्लाय करते महावितरण कंपनी महाराष्ट्राची, खूप छानरित्या आपलं काम करते. त्यांचा आज तुम्हाला कारभार दाखवतो की किती छानरित्या कारभार करत आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मी दाखवतो, हे बघा पोल वायऱ्या अशा कललेल्या आहेत ती की जणू त्या अशा म्हाताऱ्या झालेल्या आहेत ती. खांब लावण्याची पद्धत एक नंबर, तिरके खांब दिसताना छान. इकडून जेव्हा त्यांचे महावितरणचे जसे वायर मनीतून जातात बघून त्यांना खूप आनंद होतो. 10-12 जण गाडी फिरत असतात, एकदम टकाटक. तर मला खूप म्हणजे हे काम बघून एवढं छान वाटतं ना. आज तुम्हाला मी दाखवतो एक महाराष्ट्र वितरणाचा महावितरणाचे काम आज तुम्हाला दाखवतो. ही माझ्या रानामध्ये लागलेली एक लाईटीची सुंदररित्या कलाकृतीने उभं केलेलं डिप्पी. माहीत नाही किती खर्च आला असेल याला, पण जेवढा खर्च आला असेल तसं केलं आहे. सगळे नवीनच आहे, जास्त दिवस पण नाही आहे. तुम्ही बघू शकता की याचा ट्रान्सफॉर्मर टाकलेला आहे. 5 वर्षाची गॅरंटी, April 2019 हे मॉडेल, म्हणजे साधारणतः उभं राहून झालेलं आता मला माहीत नाही. तर ह्याची अवस्था तुम्ही बघा, शासनाने एवढा खर्च केला आहे, कर्मचारी वर्गांना पगार देत आहेत, ह्या डिप्पीवरती पूर्ण यलतार चढलेली आहे ती. हे बघा एक नंबर आपल्याला जाम आवडला. नादच खोळा जाळून धरू संघ, म्हणजे एका घचक्यातच सगळ्या डिप्पीच्या आयला घोडा लागल. बघा पद्धतशीर घोडा लावण्याचं तंत्र हे यलतार. आता तुम्हाला हे झालं नुसतं बाहेर नाही, आतली कलाकृती जर तुम्ही बघितली तर तुम्ही म्हणसाल तिच्या आईला नाद नाही करायचा. ही फॉरेनला टेक्नॉलॉजी पाठवली पाहिजे. तर या पुढं तुम्हाला दाखवतो, बॉक्सवर लिहिलं आहे खतरा 433 व्होल्ट्स धोका महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेड. एक नंबर बॉक्स म्हणजे ठेवण्याची पद्धत आणि हे म्हणजे एवढं खतरनाक आहे ना, काय तुम्हाला सांगायचं. हा मी बॉक्स उघडत आहे, मागे ज्या उघडा होता पण कोणतर बंद केला. हा बॉक्स उघडल्यानंतर तुम्हाला त्यात अचंबित करणाऱ्या गोष्टी भेटतील, तुमचं मन खुश होऊन जाईल. कसे वायरमॅन चिकटणार नाहीत या डिप्प्यांना त्याचं एक उत्तम उदाहरण. हे बघा माझी जी फाटती आ, हे बघा फर्स्ट क्लास पॉवर होलच्या लावलेल्या त्या वायरीच्या चड्ड्या फाटलेल्या. हे बघा फ्यूजा एक नंबर, ही म्हणजे अदृश्य फ्यूजायला लावलेलं आहे ती. तर आपलं महावितरण एक नंबर आहे. हे बघा म्हणजे याला नक्की म्हणायचं काही, माझी तर टाळकत चाललं ना. तासभर झालं मी विचार करत होते ज्या आईली टेक्नॉलॉजी हाय उठली. आपला शेतकरी वर्ग ज्यांनी पैसे मातीत असं फेकून दिलेले आहेत, काही नालायक शेतकरी आहेत आमच्या गावातले. कसा ऊस लावले, काय गरज होती ऊस लावायची, काय नाही. रातच्या 12 लाईटी येतात, एवढं महावितरण त्यांना रातच्या 12 लाईटी येतात, पण काय बघा काय गरज आहे. हे बघा हे सगळे नालायक आहे तू, आणि हे सगळे हुशार, हे अत्याधुनिक टेक्नॉलॉजी वापर करतात. शासनानं याच्याकडं लक्ष नाही द्यायला पाहिजे, कारण की ही टेक्नॉलॉजी एवढी चांगली लावलेली आहे. कारण तुम्हाला लाजा वाटते शेतकरी वर्गानं जो हा ऊस लावलेला आहे, हे जे पिकवत आहे,
हे कशासाठी पिकवतं आहे, त्यांना खायचे म्हणून का त्यांच्या बोराडोराला घालायचे म्हणून? हां, ते तुमच्या पोटापाण्यासाठी त्यांनी सगळं केलेलं आहे. रात्रभर मरतो आहे शेतकरी. हां, हे लोकांनी ऊस लावले आहेत, रातच्या 12-12 आणि 1-1 वाजता लाईटी येत आहेत. लाज नावाची तर गोष्टच नाही आहे. आणि तुम्ही त्याच्यात तुमचे वायर म्हणजे चिटकून मारताय, त्याला कारणीभूत कोण आहे? हे येणारा फंड. हां, तुम्हाला काय बोलावं, काय बोलून पण बिन लाजीच आहे. तुम्हाला आता एक बादलीभर पाणी आणतो आणि डिपीतच फेकतो, तेवढंच राहील. हे बघा, हे बघा, शेंदुरदेणी गावची उत्कृष्ट अशी डिपी आहे. हा ट्रान्सफॉर्मर लावलेला आहे. हा ट्रान्सफॉर्मर माहीत नाही 1,00,000 रुपयाचा तर असेल. आणि वरण शेतकऱ्याच्या नावाने बोंबा करायचे की ती बिलं भरत नाहीत. अरे तुमची कामं धांदली कशी असते? हे बघा, या फ्यूजा हात लावायला पण भ्या वाटतंय बोंबलायला. हां, म्हणताय पैसा नाही तुमच्याकडं, शेतकऱ्यांच्या लाईटा कापताय. या लोकांनी ऊस लावलेली आहे, ती शेती केलेली आहे, ती शेतीत अजून भरपूर पिकं आहेत, ती काय समजायचं? असे वायरमन असतील ना जे जातात ना परिवार लोकल, त्यांनी पण तुम्ही बघा आपले वडील कुठे जातात, कसे कामं करतात, कसे लटकतात, कसे लटकून आज कामं करतात, यांची एक चुकी त्यांना किती महागात जाऊ शकते. हे बघा, हे जुनं डबड बदललं आहे, इथंच ठेवलं आहे. हे आता 2 दिवसात नाही गेलं तर ह्याला कोण भांगारात घेऊन जाईल? लाजा वाटल्या पाहिजेत. सरकारी कामं करताय, सरकारी पगार घेताय, टेम्पररी जरी राहत असाल तर पोटासाठी कामं करताय, तर थोडी चांगली कामं करा. तुमच्यातला जर आमच्यातला जर एखादाचा भाव असेल तो याला चिटकून जाईल. तर थोडं याच्याकडं महावितरण कंपनीला आहे. तुमचं काम आम्ही म्हणत नाही की तुमचं वाईट काम आहे, पण अशा गोष्टींकडे तरी किरकोळ लक्ष द्या की जेणेकरून काय ना कुठल्या गोष्टीचा बचाव होईल. या लोकांनी येडं म्हणून ऊस बीस लावलेलं आहे. हे नालायक शेतकरी आहेत का सगळं? या तुमच्या असले ट्रान्सफॉर्मर उडणार जाळणार बोंबलं त्या शेतकऱ्याचा ऊस वायाला जाणार, वाळून जाणार तुमच्या फक्त एका नालायक चुकीमुळे. ह्याला कोण आता काही शेतकरी चढवायचा का वाटते? यलताराव, थोडी तरी लाज बाळगा. भले लाईट नाही तुम्ही वेळेवर देत तर कमी, ह्याचा मेंटेनन्स तरी वेळेवर करा. वरपर्यंत यलतारा गेली ती बिनलाजागत तुम्ही बसलेले आहे. वायरांचे पोल कुणीकडे सरकलेले आहेत, वाढलेले आहेत, असं दिसतं की तिच्या आईला ते गळलेलं आहे पूर्णपणे. म्हणजे ह्याच्यातनं पूर्ण महाराष्ट्राचा सप्लाय जिथून जात आहे असंच वाटत आहे अशा वायरांच्या अवस्थेत. तरी घरात तुमचे शेतकरी असतील का नसतील माहीत नाही, थोडा विचार कर. त्या वायरमनांच्या घरच्यांचा विचार करा. तरी व्हिडिओ पोहोचू द्या जरा आपले जे ऊर्जा मंत्री आहेत त्यांच्याकडे. पण असंच नाही, या एक ही पहिली डिपी आहे. तुम्हाला अशा मी कितीतरी डिप्या दाखवू शकतो. एक डिपीचा ट्रान्सफॉर्मर जळला की तो माहीत नाही किती हेक्टरमधल्या ऊसाला घोडा लागेल. एक ट्रान्सफॉर्मर उठला तर त्याची तुम्हाला किंमत नाही ना, कोट्यवधीचं नुकसान होऊन बसेल ह्या एका गोष्टीसाठी, फक्त या वेलतारासाठी. हे बघा, लाज बाळगा. याच्या जे होणाऱ्या अपघातापासून जर वाचवायचं असेल तर या गोष्टीकडे लक्ष द्या. हे बघा, हे बघा, काय बोलायचं आता, काय बोलायचं? हे बघा, मीटर फाटर लागलेले आहेत, हा ट्रान्सफॉर्मर एकोणीसच टाकलेला आहे. सरकारला एवढीच विनंती आहे बाबानो, कमीत कमी ह्याचा मेंटेनन्स चांगला ठेवा. जशी लाईट भेटेल तशी आपला शेतकरी नालायक शेतकरी आपला पाणी पाजत राहील. ते विचार काय आहे त्याला, काय आहे त्याच्या अवस्थेचं जीवन आहे. हा तुम्हाला काय आहे, एक ट्रान्सफॉर्मर जळला की हाय झोल झपाटा त्याच्यात. शेतकऱ्याच्या जीवाशी, वायरमनच्या जीवाशी खेळू नका. चला मित्रांनो, मी आहे बिनलाजा, मला काही कामधंदा नाही ती म्हणून मी आपला व्हिडिओ बनवून टाकला. आवडला आपला, दाखवलं की मला हे काम मला उत्कृष्ट वाटलं, मस्त आवडलं, प्रकार आवडला, डिपीत फ्यूजा लावण्याची पद्धत आवडली, एक नंबर आहे. फक्त कुणाच्या जीवाचे खेळू नका. तर चला मित्रांनो, आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या डिपीचं कनेक्शनचं तुम्हाला दाखवूनच देऊ की काम किती उत्कृष्ट आहे असं महावितरण कंपनीचं. धन्यवाद मित्रांनो. मला थोडी विश्रांती घेऊ द्या, लावतो बरोबर तुमचा कार्यक्रम मी.